आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. जयंतीनिमित्त शहरात आज अनेक उपक्रम होतात. मात्र ज्या सावित्रीबाईंनी ज्या ठिकाणाहून मुलींना शिक्षणाचे धडे देण्यास सुरुवात केली त्या स्त्रीशक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक म्हणून ज्या भिडेवाड्याकडे पाहिलं जातं त्याची अवस्था आजही दुर्लक्षित आहे. स्त्री शिक्षण आणि आधुनिकचा प्रतीक असलेला भिडेवाडा आज कोसळण्याच्या स्थितीत आहे. गेल्या 13 वर्षात आणि एकदा घोषणा झाल्या, बैठका झाल्या, आश्वासने दिली गेली, मात्र प्रत्यक्षात कृती मात्र झालीच नाही. हा इतिहास कडीकोंड्यात ठेवून स्मारकाच्या आश्वासनाचा पाऊस राजकारणी कशासाठी पाडतात असेही आता जनता विचारू लागली आहे. चूल आणि मूल ही भावना मोडीत काढीत ज्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रोवला अशा सावित्रीबाईंची आज जयंती दिवस आहे. आज जयंतीनिमित्त विविध ठिकाणी त्यांना अभिवादन केलं जातं, मोठ्या प्रमाणात जयंती साजरी केली जाते. मात्र ज्या ठिकाणी 1 जानेवारी 1848 साली सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाला सुरुवात केली तो हा भिडेवाडा. ह्या वाडेची अवस्था आज अत्यंत दयनीय आहे आणि एक मंत्र्यांकडून नुसती आश्वासनं दिली जातात मात्र अद्याप या वाड्या सुधारण्याचं कोणतंही काम हाती घेतलेलं नाही. आणि एक संघटनेकडून हा वाडा राष्ट्रीय स्मारक व्हावा असं देखील मागणी केली जाते, परंतु अद्याप सरकारकडून ह्या वाड्याबद्दल, ऐतिहासिक घटनेचा साक्ष असणाऱ्या ह्या वाड्याबद्दल दखल घेतलेली जात नाही. आज पाहायला गेलं तर अत्यंत दयनीय अवस्था ह्या वाड्याची बनलेली आहे, त्यामुळे सरकारकडून ह्या ऐतिहासिक साक्ष असणाऱ्या ह्या वास्तूची येणाऱ्या काळात तरी दखल घेतली जाईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन रोहित वानकडेसह अभिजित सत्यगिरी, दिनमान न्यूज, पुणे.